शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णागंजाळ आपले पुन्हा एकदा कृषी मूल्य या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओ बनवण्याचं मागं बंद करण्याचं कारण हे होतं की आले पिकाला आ, रेट जो आहे तो खूप कमी होता आणि त्यामुळे विनाकारण खर्च करण्यात काही मजा नव्हती त्यामुळे मध्यंतरीच्या मागच्या वर्षीच्या काळामध्ये आपण खूप कमी व्हिडिओ बनवले जे की आपल्याला जेवढी गरज होती नॉर्मली तेवढेच आपण व्हिडिओ टाकले होते आणि तेवढीच माहिती शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता रेट जे आहे ते सुधारलेले आहे साडेतीन हजारापर्यंत रेट जागेवरती आमच्याकडे चालू झालेले आहेत तुमच्याकडे काय रेट चालू आहे तुम हेही तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा आणि खोड्याचं प्लॉट ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांचा जवळपास पाच हजारपर्यंत रेट जाण्याची शक्यता आहे आणि नवीन प्लॉटसुद्धा पाच हजार प्लस विकण्याची शक्यता यावर्षी आहे त्यामुळे आपल्याला आलेपिकाकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण इथून पुढे आपल्या आलेपिकाचे जे शेड्यूल आहे त्याची सिरीज चालू करणार आहोत तर त्या सिरीजमध्ये सर्वप्रथम आपल्याला सुरुवातीला आल्या जाता सर्वच जणांची जवळपास लागवड झालेली आहे तर लागवड झाल्यानंतर एक महिन्यापर्यंतचं नियोजन कशा पद्धतीने करावं जेणेकरून आपले जे आलेचे स्टंट आहे म्हणजे कोंब आहे ते चांगल्या प्रकारे तो उंच वाढतील आणि उगणसुद्धा चांगले शंभर टक्के जर्मिनेशन आपलं होईल या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आपण बनवत आहे चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम पाहायला गेलं तर आले उगवण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा रोल असतो तर मुळं चांगल्या पद्धतीने फुटले पाहिजे त्यामुळे जे आपण जमिनीमध्ये दिलेलं असते खतं किंवा इतर गोष्टी तर त्या आपल्याला मुळांच्या माध्यमातून चांगले मिळतात आणि त्याची वाढ जी आहे ती चांगली होत असते तर सर्वात प्रथम आपल्याला ज्या शेतकऱ्यांनी शेणखत टाकलेलं आहे ते जर चांगलं कुजलेलं नसेल कमी कुजलेले शेणखत जर तुम्ही टाकलेलं असेल तर तुम्हाला वेस्ट डिकम्पोजर वापरणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्या न कुजलेल्या खतामुळे उष्ण वातावरण जमिनीमध्ये तयार होत राहतं आणि बुरशीही वाढण्याचं प्रमाण होत असतं त्यामुळे तुम्हाला वेस्ट डिकम्पोजर वापरायचं आहे वेज डी कसं तयार करावं त्याचा हो। व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये अगोदरच टाकलेला आहे किंवा आय बटनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही बघू शकता वेज डी कंपोजर प्लस त्याच्यामध्ये तुम्ही ट्रायकोडार्मा टाकू शकता जेणेकरून काही बुरशी ॲक्टिव्ह झाली असेल तर ती आपल्याला डिॲक्टिवेट करता येईल म्हणजे तिला संपवता येईल त्यासाठी त्यामध्ये ट्रायकोडार्मासुद्धा टाकणं अनिवार्य आहे त्यानंतर दुसरी गोष्ट ह्युमिक ॲसिड तुम्हाला द्यायचं आहे तर ज्यांची लागवड होऊन एक पंधरा दिवस झाले त्यांनी वेस्टिकंपोजर द्यायचं आहे त्यानंतर ह्युमिक ॲसिड द्यायचं आहे एक तीन दिवसानंतर ह्युमिक ॲसिड द्यायचं आहे त्यानंतर ज्यांचे लागवडीला जवळपास वीस ते पंचवीस दिवस झाले वीस दिवस झाले वीस दिवसाच्या पुढे ज्या त्यांचे कालावधी गेले त्यांनी कॅल्शियम नॅट्रेट आणि बोरॉन एकरी कॅल्शियम नॅट्रेट पाच किलो आणि बोरॉन पाचशे ग्रॅम हा डोस नक्की द्यायचा जेणेकरून जे स्टंट आहे ते चांगल्या पद्धतीनं लांब सलग निघतील आणि उंच निघतील त्यासाठी तुम्हाला कॅल्शियम नट्रेट आणि बोरॉन याचा ऑफर करायचा आहे त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला देणे गरजेचे आहे जेणेकरून कोंब निघतानाच हिरवागार आणि काळाशार निघेल त्यासाठी तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये तुमच्याकडे जे मिळतील त्या पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्य देऊ शकता तर अशा पद्धतीचं महिन्यापर्यंतचं नियोजन आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून उगवण जर चांगली झाली तर निश्चितच आपलं उत्पादन चांगलं निघण्याची शक्यता असते आणि उगवणीमध्ये जो प्लॉट भारी असला तो शक शेवटपर्यंत प्लॉट भारीच राहतो तर मित्रांनो अशा पद्धतीचं नियोजन आपण यावर्षी करणार आहोत ज्या त्याच्या पाठीमागच्या वर्षी जसं नियोजन केलं होतं तसं नियोजन करून आपण एकरी दीडशे प्लसचं उत्पादन काढण्याचं प्रयत्न करणार आहोत तर अशा पद्धतीचं नियोजन क जर कोणाला वैयक्तिक नियोजन घ्यायचं असेल आता जे काय का मी सांगितलं आहे तुम्ही कॅल्शियम नायट्रेट वापरा त्याचबरोबर बोरॉन वापरा त्याचबरोबर सुषमा अन्नद्रव्य वापरा परंतु हे वापरा तर कोणत्या कंपनीवर वापरा हे मी तुम्हाला इथं सांगणार नाही ज्यांना वैयक्तिक याबद्दल माहिती घ्यायची असेल तर त्यांनी माझा एक व्हॉट्सअप नंबर, नंबर, नंबर आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे त्याचा नंबर आहे शहात्तर वीस चौसष्ट चौऱ्याहत्तर सत्तर हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता ज्यांना वैयक्तिक नियोजन घ्यायचं आहे त्यांनी इथं मी कोणत्याही कंपनीचा नाव सांगणार नाही काही शेतकरी म्हणतात की कंपनीचा प्रचार करता किंवा इतर काही गोष्टी त्यामुळे बघ फक्त तुम्हाला मी कॉन कौन्त, कंटेंट सांगणार आहे इथून पुढे कोणत्या कंपनीत तुम्हाला चांगला रिझल्ट येईल किंवा कोणतं काय होईल हे तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब त्याचबरोबर बाजूचं घंटीचं बटनसुद्धा नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला यानंतर या याच्या पुढील काळामध्ये जे व्हिडिओ येतील ते पाहायला मिळतील आणि हा बघू शकता तुम्ही आपल्या पाठीमागं वांग्याचा प्लॉट आहे वांग्यावरतीसुद्धा आपण यावेळेस बहुत सारे व्हिडिओ टाकणार आहोत तर प्लॉट तुम्हाला कसा वाटतो आहे हेही नक्की कॉमेंट करून सांगा धन्यवाद आभारी आहे